बघतायत ना मैत्रिणींनो, कसा चिप्सचा कुरकुरीत असा आवाज येत आहे. अगदी बाजारातल्यासारखे आहेत ना. अगदी सोप्या पद्धतीने आणि कुणालाही जमतील असे बटाट्याचे चिप्स आपण करणार आहोत. चला तर मग बनवूयात बटाट्याचे चिप्स. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. बटाट्याचे चिप्स करण्यासाठी इथे मी नवीन बटाटे घेतलेले आहेत. ते प्रथम धुवून काढायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत. नंतर त्याची साल अशा प्रकारे काढून घ्यायची आहे. चिप्स किंवा वेफर्सची किसणी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने बटाट्याचे चिप्स करून घ्यायचे आहेत. चिप्स हे पातळ झाले पाहिजेत. पातळ झाले तरच ते कुरकुरीत होतात. इथे मी चिप्स बनवून घेतलेले आहेत. ते आपल्याला पाण्यामध्ये धुवायचे नाहीत. कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे चिप्स सोडायचे आहेत. चिप्स सोडल्यानंतर अगदी मिनिट दोन मिनिट याला अजिबात हलवायचे नाहीत आणि नंतर याला सारखे हलवत राहायचे आहे. सारखे हलवल्यामुळे ते लाल होत नाहीत आणि कुरकुरीत बनतात. सर्व बाजूंनी व्यवस्थित तळले जातात. सुरुवातीपासून गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आहे आणि चिप्सचा आवाज थोडासा कुरकुरीत वाटू लागला की गॅसची फ्लेम लहान करायची आहे. यामुळे काय होईल, चिप्सचा रंग बदलणार नाही, चिप्स लाल दिसणार नाहीत आणि चिप्स कडक देखील किंवा कुरकुरीत होतात. इथे आपले सर्व चिप्स तळून झालेले आहेत. त्यावर इथे मी लाल तिखट थोडंसं भुरभुरत आहे आणि चवीनुसार मीठ भुरभुरायचं आहे किंवा टाकायचं आहे आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकता. तिखट मीठ सर्व चिप्सला व्यवस्थित लागले गेले पाहिजे. तुम्ही नुसते मिठाचे देखील करू शकता. हे असे हाताने चोळून घ्यायचे आहे म्हणजे सर्व चिप्सला व्यवस्थित लागेल. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. इथे आपले मस्त असे कुरकुरीत बटाट्याचे चिप्स तयार आहेत. धन्यवाद.